अशी एक शक्यता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलली जाते की सर्व राजकीय पक्षांनी जर बहिष्कार केला EVM वर तर निवडणुका बॅलेट पेपरवर होतील, असं काही शक्यता आहे? खूप वेगवेगळ्या प्रकाराने काम करावं लागणार आहे, म्हणजे हा ही एकच शक्यता नाही, अनेक गोष्टी आहेत. जसं मगाशी आमच्या लोकांनी सांगितलं की म्हणजे हा महाराष्ट्र बंद करावा लागेल किंवा संसदेला 10-20 लाख लोकांनी घेराव घालावा लागेल, कारण हे सरकार जे आहे ते फॅसिस्ट सरकार आहे, हे EVM सरकार आहे, याला लोकांशी काय देणं घेणं नाही, मशीनचं सरकार आहे, त्यांना लोकांशी लोकांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही, त्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी आणखी काय काय करावं लागेल हे येणारा काळच ठरवेल. पण समजा ही सगळी आंदोलनानंतर महाराष्ट्र विधानसभा किंवा येणाऱ्या कुठल्याही राज्याची विधानसभा या निवडणुका जर EVM वर घेतल्या जात असतील तर त्याच्यातला एक तांत्रिक मुद्दा असा असतो की 65 उमेदवारांच्या वर जर उमेदवार असतील तर बॅलेट पेपर निवडणूक घ्यावी लागते, तर अशी काही रणनीती आपण बनवणार आहात काय? असं त्यात असं आहे की तेलंगणामध्ये असा प्रयोग केला तिथल्या लोकांनी आणि हे सरकार एवढं त्यांनी 2-2 EVM मशीन आणून ठेवल्या, त्यामुळे मग तो काही मुद्दा तसा फार हे होत नाही आहे. आमच्या कल्याणमधल्या लोकांनी तर घोषित केलेलं आहे की जर असं होत असेल, सरकार ऐकत नसेल तर लोक EVM मशीन फोडतील मतदानाच्या दिवशी, अशी तयारी. त्यामुळं लोक खूप वेगळ्या प्रकारे याला रिॲक्ट होणार आहेत. सरकारने आत्ताच शहाणं व्हावं आणि हे आंदोलनाची जी मागणी आहे की येणारी जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे ती बॅलेट पेपरवर घ्यावी. संघटना राजकीय पक्ष हे आंदोलन करत आहेत, परंतु याला जन आंदोलनाचं स्वरूप यावं, त्यामुळे असं राष्ट्रीय पातळीवर आपण काय करणार आहात नेमकं? आम्ही राष्ट्रीय पातळीची सुरुवात ही 30 म्हणजे ज्या दिवशी मोदींचा शपथविधी झाला त्या दिवशी याची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी, राष्ट्रीय पातळीवर लोकांना जोडण्याची. आम्ही जो कॉल दिला होता त्याला रिस्पॉन्स म्हणून लोकांनी 2 दिवसात मला आणि फिरोज मिठीपूरवाला यांना जवळपास 1.5 ते 2 हजार कॉल आले देशभरातून, मणिपूर, चंदीगड, नागालँड, तमिळनाडू वगैरे सगळ्या प्रांतातून. आणि आता या क्षणाला 16 राज्यांमध्ये EVM विरोधी आंदोलनाचे लोक सक्रिय झालेले आहेत. 9 ऑगस्टला या 16 राज्यांच्या प्रमुख शहरांमध्ये किंवा काही तहसीलमध्ये सुद्धा हे 9 ऑगस्टचं आंदोलन होत आहे, EVM विरोधी आंदोलन. थँक्यू.